रायगड जिल्ह्यात शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्जत खालापूर मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शनिवारी नागपूर येथे भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार सुरेश लाड हे कर्जत मतदारसंघाचे 15 वर्ष आमदार होते. चांगला जनसंपर्क आणि ग्रामीण भागासह शहरावर प्रभुत्व असलेला नेता अशी त्यांची कर्जत मतदारसंघात ओळख आहे. त्यांच्या प्रवेशाने रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. माजी आमदार सुरेश लाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पंकजाताई मुंडे, चित्राताई वाघ, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रवीण दरेकर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बहिरे, नितीन पाटील, चारुशिला घरत, प्रकाश विनेदार, चिटणीस कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, नितीन कांदळगावकर, चिटणीस मंगेश म्हस्कर, कर्जत विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनीलजी कोकाटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने कर्जत मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश लाड यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार सुरेश लाड यांच्या भाजप प्रवेशाने रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली असून सुरेश भाऊंनी भाजप प्रवेश केल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. दरम्यान माजी आमदार सुरेश लाड यांच्यासोबत खालापूर पंचायत समितीचे सभापती नरेश पाटील, खालापूर शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस संदीप पाटील, तालुका महिला अध्यक्ष श्वेता मनवे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण, कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद भाऊ लाड, माजी नगराध्यक्ष राजेशदादा लाड, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विजय हजारे, ओबीसी सेल तालुका युवक अध्यक्ष राजू हजारे, युवक कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे, वेगावचे माजी सरपंच देवीदास वेडेकर, ज्येष्ठ उद्योगपती रामशेठ राणे, माजी शहराध्यक्ष नंदकुमार लाड, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर शेळके, होणाड ग्रामपंचायतीचे उपसरपंच समीर देशमुख, सागाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील सुखंदरे, गोरठण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राकेश जाधव यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्माननीय सुरेश लाड साहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मी माननीय सुरेशभाऊ लाड साहेबांचं मनापासून स्वागत करतो. आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे. भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणानं उभी राहते आहे, त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं, राज्य सरकारची कामं ही पोहोचण्याची आवश्यकता आहे. आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3-3 वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे, त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाड साहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे. सुरेश भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील. त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता 1 नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. पुन्हा एकदा लाड साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत.